आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात झालेल्या अटक कारवाईचे विधिमंडळात पडसाद उमटलेत. विरोधकांनी कडू यांच्या अटकेचा निषेध केलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी कडू यांच्या अटकेवरून सरकारवर हल्ला बोल केला. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, उलट गरिबांची तक्रार घेऊन गेलेल्या आमदारालाच अटक केली जाते आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो हे निंदनीय आहे असं मत आमदारांनी मांडलंय. या विरोधात राज्य सरकार काय करणार असा प्रश्न सर्व आमदारांनी उपस्थित केलाय. या सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय सिंधुदुर्ग कामांतर ऐकून यांचा ऐकून नाही बोलतो. एक मिनिट गुलाबराव अध्यक्ष महोदय माननीय आमची अपेक्षा होती की या सभागृहामध्ये या सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकाला निलंबित करायला पाहिजे होतं आणि तडकाफिडकी जिल्हाधिकारी बदली करून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ताबडतोब अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये कारवाई करण्याची गरज होती. पण मात्र दुर्दैवानं शासन पुन्हा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय. खरं म्हणजे आमची अजूनही मागणी अध्यक्ष महोदय की ताबडतोब या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही आमच्या अध्यक्ष महोदय अजून मागणी आहे. अध्यक्ष महोदय आपण त्या खुर्चीवर बसलात, आपल्याकडनं आम्हाला न्याय हवाय. जर एक आमदाराला 500 पोलीस घालायला ती भारत माता की जय म्हणणार नाही, त्याला 4 पोलीस घाला तुम्ही संरक्षणाकरता पाठवतात, तो काय लाडका आहे काय? आणि एका आमदाराने न्याय मागण्याकरता जर तिकडे तक्रार केली तर तुम्ही त्याला 500 पोलीस जेलमध्ये टाकण्याकरता पाठवतात. ही कोणती परिस्थिती अध्यक्ष महोदय? आमदाराचं खच्चीकरण करताय, अधिकाऱ्याला माजवण्याचा हा प्रकार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.